मत करो। थैंक यू। आयडेंटिटी कार्ड वाटपासाठी आलाय तर मी दोघांचे प्रथम सातारच्या डिजिटल मीडियाच्या वतीनं स्वागत करतो आणि मी प्रास्ताविक थांबवतो। यानंतर विनोद सर आपलं थोडस जे सदस्य आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत हा महाराष्ट्रातला पहिलाच कार्यक्रम आहे की डिजिटल मीडियाच्या लोकांना एक ओळखपत्र द्यायचं, त्यांना एक अधिकृत ओळख द्यायची। हा पहिलाच उपक्रम सनी शिंदेने राबवलेला आहे। सनी शिंदेचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो। एक सगळ्या सभासदांना त्यांनी आयकार्ड देण्यासाठी जो पुढाकार घेतला तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे। आणि जिल्ह्यातले जे काही आमचे हे डिजिटल मीडियाचे जे सभासद आहेत ते अतिशय चांगलं काम करतायत। एकाही बद्दल कुठलीही तक्रार नाही। तक्रारखोर कुठल्याही व्यक्तीला किंवा लोकांशी असभ्य वर्तन करणाऱ्या व्यक्तीला संघटनेचं सभासदत्व दिलं जात नाही। सातारा जिल्ह्याची पत्रकारितेची परंपरा प्रचंड प्रदीर्घ अशी आहे। 83 वर्षाची अभेद्य अशी अत्यंत गौरवशाली वाटचाल असलेली मराठी पत्रकार परिषद, ज्या परिषदेचे आचार्य अत्रे हे राज्याचे अध्यक्ष होते, ज्या परिषदेचे SM देशमुख हे राज्याचे अध्यक्ष होते, ज्या परिषदेचे हरिभाऊ निंबाळकर माजी आमदार हे राज्याचे अध्यक्ष होते, अशा परिषदेची सातारा जिल्ह्याची संघटना आहे। त्यामुळे ही मुख्य प्रभावात असलेली, महाराष्ट्रातली अत्यंत प्रबळ असलेली, पत्रकार खरोखरच पाठीशी असलेली, अत्यंत संवेदनशीलपणे पत्रकारांच्या प्रश्नांना धावून जाणारी आणि प्रशासनाच्या बरोबर असणारी ही संघटना महाराष्ट्रामध्ये दुसरी कुठली नाही, ती सातारा जिल्ह्याची। खरं तर मराठी पत्रकार परिषद साहेब 83 वर्षाची झाली। या 83 वर्षाच्या काळात पत्रकारांसाठी रात्रंदिवस झटणारी एकमेव राज्यातली आणि शासन मान्यता असलेली संघटना आहे। जो या परिषदेत प्रामाणिकपणे झोकून काम करतो त्याला न्याय देण्याची भूमिका या परिषदेच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या माझ्यासारख्या सर्व सामान्य माणसाला देखील परिषदेनं राज्याचा उपाध्यक्ष बनवलं त्यातून आपल्याला लक्षात येईल। सनी शिंदेच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला एक लवकरच गुड न्यूज ऐकायला मिळेल एवढी मी ग्वाही देतो, कारण पाटणच्या कार्यक्रमात आम्ही गेलो, आमच्या राज्याचे सर्व नेते होते, एकच प्रस्ताव मांडला आणि आमची एकमेव महिला जी धडाडीनं काम करणारी होती तिला महिला संघटनेचं सरचिटणीस पद दिलं। सनीच्या बाबतीत देखील आपल्याला या अधिवेशनानंतर एखादी गुंडी ऐकायला मिळते। त्या संदर्भात कशी बोलणी सुरू आहे, आता हरीशनं सांगितलं की मांढरदेवी घटनेसंदर्भात आपला मग सातारा जिल्ह्यातच तुम्हाला जास्त मिळेल, म्हणजे समाज हिताचं काम करणारी सातारा जिल्ह्यातली एकमेव पत्रकारांची खरं तर आमची एक परंपरा आहे आणि ती परंपरा निश्चितपणे पुढे देखील आपली जोपासली जाईल। सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री जयवंशी साहेब, शरद काटकर साहेब, श्री हरीश पाटणे साहेब, आपले सगळ्यांचे लोकप्रिय ते अध्यक्ष सनी शिंदे, सर्व पत्रकार बंधू इथे बसलो होतो, आपला सगळ्यांचा मनोगत ऐकत होतो। तर माझ्या डोक्यात थोडंसं एक विचार चालू होता की ही जी पत्रकारिता जिथपर्यंत आलेली याचा जो प्रवास आहे खूप जुना आहे, खूप प्रचंड मोठा आहे। जुन्या काळात जर आपण विचार केला तर जुन्या काळात गावात दिंडी चालायची, गावात काही लोक होते जे गावात जे काही छोटे मोठे जे इश्यूज असायचे किंवा जे रॉयल डिक्री ज्याला म्हणायचो आपण, म्हणजे जे राजशाहीकडून जे फरमाने यायचे त्या फरमानेला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचे, अशी जुनी परंपरा होती। नंतर जेव्हा युरोपमध्ये जेव्हा फ्रान्समध्ये जेव्हा क्रांती आली तेव्हा नंतर वोल्टेअर, रुसू असे जे मोठे मोठे व्यक्तिमत्व होऊन गेले त्यांनी पत्रकारिता हाती घेतली आणि पत्रकार त्याच्यानंतर असा वेगळा एक प्रवाह सुरू झाला, प्रिंटिंगचा काळ सुरू झाला आणि प्रिंटिंग नंतर आपल्याकडे वर्तमानपत्र यायला लागले, छोटे छोटे पॅम्पलेट यायला लागले आणि तो प्रवास चालू झाला आणि हळूहळू
जेव्हा टीव्हीची निर्मिती झाली तर टीव्हीच्या निर्मितीनंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाची निर्मिती झाली, नंतर इंटरनेटचा काळ चालू झाला आणि आज या ठिकाणी आपण त्याचा एक वारसा म्हणून डिजिटल मीडिया जो आहे, डिजिटल मीडियाला या ठिकाणी आपण आयडी कार्ड देतोय, ओळखपत्र देतोय, म्हणजे हा प्रवास आपण बघू शकता की कुठे चालू झाला होता आणि कुठपर्यंत आलेला आहे. खरं मला असं वाटतंय, माझा एक पर्सनल ओपिनियन आहे की थोडासा उशिरा झालेला आहे, त्याला आधीच आपण एक रेकॉग्निशन दिलं पाहिजे होतं, आधीच त्याला ओळख दिली पाहिजे होती आणि आधीच त्याला तिची मान्यता आहे ती मान्यता आपण देण्याचं काम केलं पाहिजे होतं. तरी ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, ती आज तो काम आपल्या सगळ्यांच्या हस्ते होत आहे, मला त्याचा खूप आनंद आहे. सातारा जिल्ह्याचे एस पी विसमेर शेख साहेब, तसेच काटकर साहेब, पाटणे साहेब, सनी शिंदे साहेब, तसेच विनोदजी, उपस्थित सर्व डिजिटल मीडियाचे पत्रकार बंधू, आज जसं पूर्वीसुद्धा काटकर साहेबांनी म्हटलं, पाटणे साहेबांनी म्हटलं की अतिशय कमी वेळेत आमची माझी आपल्याशी एवढी चांगली जवळी एक निर्माण झालेली आहे. मागचे मला येथे येऊन जवळपास 3 महिने, काही थोडा त्यापेक्षा थोडा जास्त, 3 महिन्यापेक्षा थोडंसं जास्त झालं, 3.5 महिने जवळपास झाले. 3.5 महिन्यामध्येच एवढी चांगली सर्वांशी क्वेश्चन झाली आहे, जवळीक झाली आहे, आपुलकी निर्माण झाली आहे, याचं वाटतच नाही की 3 महिने झाले. मला असं वाटतं की कित्येक वर्षाची ओळख असेल. आणि ज्याप्रमाणे तुम्ही लोकांची एक इथल्या सगळ्यांची, स्पेशली जे मी पत्रकारांमध्ये पत्रकार बांधवामध्ये एक नेचर पाहिली आहे, ते तुमच्या इथली संस्कृतीच असेल, हे कसे नवीन माणसाला कसे तुम्ही लोक अंगीकार करून घेतात, स्वतःच मिसळून घेतात आणि आपला करून घेतात. त्यानंतर म्हणजे अशा जसा मी सांगितलं की असं वाटतं की महिने नाही कित्येक वर्ष झाले की आमची ओळख आहे. आणि इथली जी संस्कृती आहे, मी बरेच जिल्ह्यामध्ये पाहिला, जिल्हा विदर्भाचे जिल्हे पाहिले, इथले मराठवाड्याच्या जिल्ह्यात काम केलं, पण साताऱ्याची मला माहीत नाही, पश्चिम महाराष्ट्राची संस्कृती आहे की साताऱ्यापुरतीच सीमित आहे, साताऱ्याची जी संस्कृती आहे स्पेशली पत्रकारिताच्या क्षेत्रामध्ये खूपच समृद्ध म्हणावी लागेल, म्हणजे ज्याला म्हणतो की मोठे मनाची एक संस्कृती आहे, म्हणजे कोणीही संकुचित विचारधाराच्या माणसाला इथे एकही मिळाला नाही. म्हणजे काही क्षुल्लक गोष्टीसाठी उगीच काही इश्यू करणे किंवा छोटी छोटी गोष्टींवर न्यूज करणे किंवा प्रशासनाला त्रास देणे किंवा त्यातून काहीतरी स्वतःचा फायदा करून घेण्याची मानसिकता मला कालपासून छोटे जे लहानपेक्षा लहान जे ज्यांनी कालपर्व सुरू पत्रकारिता केली असेल त्यांनी सुद्धा, त्यांच्या मनात सुद्धा मला अशी मानसिकता दिसून आली नाही. काही विषय असेल तरच पत्रकार बांधव जिल्हाधिकारीकडे किंवा एखाद्या अधिकारीकडे जातात आणि प्रत्येक विषयामध्ये जेवढे माझ्यापर्यंत विषय आणले आहेत त्याच्याहे म्हणजे आतापर्यंत जे मोठे विषय माझ्याकडे आले, एकतरी कास्टचा मुद्दा होता, महाबलेश्वर मध्ये अतिक्रमणचा होता किंवा सिव्हिल हॉस्पिटलचे होते, काही बरेचसे पुनर्वसनाचे सुद्धा खूप मुद्दे होते, काही पर्यटनाविषयी, काही सिंचनाविषयी जेवढे मुद्दे होते, खूपच म्हणजे क्षुल्लक कोणताही मुद्दा नव्हता. प्रत्येक मुद्दा असा होता जिथे खऱ्याने जिल्हाधिकारीच्या इंटरव्हेन्शनची गरज होती आणि ते एक छोटे पत्रकार पासून आणि पाटणे साहेब किंवा काटकर साहेब यांच्यापर्यंत जे लोकांनी मुद्दे आणले सर्व असेच मुद्दे होते. ते म्हणजे प्रशासनाला सहकार्य करणे आणि त्यासोबतच मार्गदर्शन करण्याची सुद्धा इथले पत्रकार संघटनेमध्ये जी भूमिका दिसून आली ते खरंच खूप प्रशंसनीय आणि खूपच स्तुत्य अशी एक प्रवृत्ती मला इथे इथल्या लोकांमध्ये दिसून आली. तर आतापर्यंत जेवढे आमच्या हातातून काम झाले, जेवढा आम्ही प्रयत्न केला, जेव्हा ॲज प्रशासन मी जिल्हाधिकारी किंवा पोलीस प्रशासनमध्ये समीर शेख साहेब आहेत, तर असे आम्ही मिळून जेवढे काम करण्याचं ठरवला ते प्रत्येक कामामध्ये पत्रकारांनी 100% सहकार्य दिला. त्याच्याबद्दल जसं तुम्ही म्हटलं तर तुमचं आमच्यापेक्षा जास्त आम्ही तुमचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की तुम्ही जे आम्हाला ते सहकार्याची जी भूमिका ठेवली त्यामुळे सुरळीतपणे सगळी कामं आम्ही आतापर्यंत पार पाडू शकलो.
तर अशीच भूमिका तुमची यापुढे सुद्धा राहील अशी मी अपेक्षा करतो. आणि हा जे खूपच चांगला उपक्रम हाती घेतला आहे आई कार्ड इश्यू करण्याचा, ते आमच्या हातातून संपन्न होत आहे, त्याबद्दल मी तुमच्या संघटनेला मनापासून धन्यवाद करतो आणि तुमची पुढची वाटचाल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.